नमस्कार, येवकार तुमकां प्रायम एनकावंटर डेली कार्यावळींत. विशय येता एक म्हणजे मादेचो. तो विशय खंयच्यान खंय पावलो? दिल्ली गेले, शिष्टमंडळ मेळ्ळें युनियन एनवायरमेंट मिनिस्टरांक, आनी ताचे उपरांत आयले उपरांतूय प्रेस कॉन्फरन्सीस जाता. प्रत्येक जाण म्हणटा की भाजपान जें उतर दिलां तें पाळना. भाजपाचे मंत्र्यान तेन्ना ट्वीट केली ती खरी आशिल्ली की एनवायरमेंट क्लियरन्स दिले प्रोजेक्टाक, आनी ताका लागून आतां गोंयचेर संकट येवपाक शकता. ह्या सगळ्या बोवाळान दोन एक गजाल जाली म्हत्वाची, ती म्हणजे म्हादय बचाव करपा खातीर जे पॉलिटिकल फिगर्स लागीं आयले तातूंत एक सॅक्शन जालें जातून सुभाष वेलिंगकर, आम आदमी पार्टी, अरविंद बाटीकर हे एकठांय येवन तांणी आपली एक संस्था केली रिलेटेड टू म्हादय. हे जे आयडियोलॉजिकली अलायन नाशिल्ले मनीस एकठांय येवप म्हणजे कितें? एक्च्युअली म्हादयचेर राजकारण चलता आसतना आम आदमी पार्टीची भुमिका कितें आसतली आनी कितें जालें जाका लागून तांकां सुभाष वेलिंगकरा कडेन हात मेळोवणी करची पडली? ह्या विशयाचेर उलोवपा खातीर आमचे बरोबर आसा एल्विस गोम्स. ही इज गोवा युनिट कन्विनर ऑफ आम आदमी पार्टी. एवरीवन नोज इज अ फॉर्मर ब्युरोक्रेट. खूब अनुभव आसा तांकां फायली कश्यो आसता, फायलींनी कितें नोटींग जाता आनी एक्च्युअली सरकारान कितें जाता ताजेरूय विशयी उलयतले. येवकार सर तुमकां. पयलीं म्हणजे ब्युरोक्रेटीक थिंग मागीर उलयतना, पयलीं एज अ पॉलिटिक्स यू आर नेवर क्लोज टू सुभाष वेलिंगकर ऑर हीज आयडियोलॉजी, सडनली तुमी तांच्या आयडियोलॉजीक क्लोज जाले? तशें म्हणपाक म्हाका दिसता योग्य ना, बिकॉज आयडियोलॉजी कडेन आमी वचूंक ना. आमी इतलेंच सांगलां की लेट अस कम टुगेदर फॉर अ कॉज, आनी कॉज इज मोर डियर. हांगा आयडियोलॉजी थंयच दवरपाच्यो. आनीक मोर दॅन दॅट, आमी कितें सांगलां पळय, आमचें धोरण आसा इट इज नॉट ओन्ली रिलेटीड टू म्हादय, इट इज रिलेटीड टू द एन्टायर वॉटर सिक्युरिटी ऑफ द स्टेट. फस्ट तुमी समजपाक जाय आमचे कडेन आसा कितें. आमचे कडेन ग्रावंड वॉटर, आमचे रिसोर्सीस जे आसा, आमची तळीं आसा, आमच्यो बांयो आसा. हाजेर सुद्दां आज सरकारान इतलें दुर्लक्ष केलां की दे हॅव टोटली डिस्ट्रॉयड सम ऑफ द मेजर रिसोर्सीस ऑफ द वॉटर वीच वी ऑलरेडी हॅव. आमचे दोंगर कापता, दे आर नॅचरल एक्विफर्स, आमचे शेतांनी तुमी हें भरता, भरून काडटा. सो डिस्ट्रॉइंग द इकोलॉजी आसा तें उगडायता. आनी एट द सेम टायम कितें आमकां कर्नाटकांतल्यान फ्लो जावन येता ताचेरूय जो असो परिणाम जावपाक लागलो जाल्यार इन टायम टू कम गोवा इज गोईंग टू रियली फेस अ वॉटर क्रायसीस. हांगा दोन इशू आसा. ऑब्जेक्शन इज नॉट फॉर युअर यू नो जेन्युइननेस टुवर्ड्स द इशू, वी डू फायंड दॅट यू आर जेन्युइन टुवर्ड्स द इशू. पुणून म्हादय बचाव अभियान आशिल्लें, ताका पेरलर तुमी म्हादय बचाव आंदोलन केलें, आनी फरक आसा ते परस त्या युनिटाकूच तुमी कित्याक जॉयन जावना, राजेंद्र केळकराकूच कित्याक जॉयन जावना? तशें ना, तें म्हादय बचाव अभियान पयलींच्यान आसा एन्ड दे हॅव डन ट्रेमेंडस वर्क. आज जर आमचे कडेन कितें उपलब्ध आसा मटिरियल, टॅक्निकल मटिरियल जावं, रिसर्च मटिरियल जावं, दॅट इज ओन्ली बिकॉज ऑफ म्हादय बचाव अभियान. नो बडी इज डिनाईंग दॅट, पूण दे हॅड लिमिटेशन्स इन द सेन्स. तांकांय बी अप्रोच जाल्ले आसा. अरविंद बाटीकर टोल्ड मी दॅट ही इज अप्रोचिंग दॅम. ग्रावंड लेवल जी चळवळ करपाक जाय, बिकॉज सरकार हांगा फटी मारीत आयला आनी हांगा ऑपोजिशनाक उरोंक ना, सो गोंयचो इंट्रस्ट कोण सांबाळटलो? म्हणून सगळ्या लोकांनी एकठांय येवप हें चड गरजेचें जालें. आनी म्हादय बचाव अभियानाक घेवनूच हें आंदोलन फुडें वचपाची आमची तयारी आसा. एक सेपरेट संस्था केली, एग्जिस्टींग एंटिटी जेन्ना आसा आनी जेन्ना 1996-97 पासून येताय जेन्ना झगडटा, तांकां कुशीक दवरूंक जाय? ना, कुशीक दवरूंक ना. हांव परत सांगता, कोणाक कुशीक दवरूंक ना. भाटीकरान हें क्लियरली सांगलां, दे आर मोर इनवॉल्व इन डुईंग द रिसर्च, द टॅक्निकल एस्पेक्ट्स, फायटींग द केसीस. पूण शेवटी ग्रावंड लेवलाचेर जर सरकाराचेर आवाज उठयतलो जाल्यार सगळ्या लोकांनी एका अंब्रेलाच्या पोंदाक येवन हें करचें पडटा. म्हणून हें आंदोलन प्रिसायझली एका अंब्रेला अंडर येना, तुमी दोन अंब्रेला. तांकां चळवळ करपाची ना अशें आमकां कळलां. तुमी विचारलें तांकां? तांकां आमी आतां आमंत्रण दिलां, फाल्यां जेन्ना मिटींग जातली तांचे भितरले खुबशे आमकां टॅक्निकल गायडन्स करपाक सुद्दां येतले. म्हणून हें आंदोलन वेगळें आनी हें अभियान वेगळें. अभियाना कडल्यान जें मटेरियल आसा तें सगळें आमी घेवन समवेअर डावन दिल्यान तुमकां दिसना की ह्यो दोन संस्था जाल्या कारण इट मायट बी डिवायड एंड रूल पॉलिसी? आज पर्यंत ग्रावंड लेवलाचेर जे लोक आसा ते ह्या अभियानान इनवॉल्व जावंक ना.
आता फॉर एग्जाम्पल आम्ही सुद्धा आम आदमी पार्टी आम्ही डायरेक्टली इन्वॉल्व जाऊन असले पण ज्यांना असं संकट येऊपाक लागलं त्यांना आमकां हें दिसलें की मोर पीपल हॅव टू कम टुगेदर आणि ज्यांना भाटीकारान कॉल दिलें दॅट कॉल हॅड मोर मिनींग बिकॉज इट वॉज अ न्यूट्रल कॉल. सो प्रिसायझली म्हाका टायमिंगा बद्दल येवपाक जाय आशिल्लो वीच यू ओनली स्पोक की टायमींग कित्याक आतां आयलो आतांच कित्याक जेन्ना हें जेन्ना मॅटर सबज्युडीस आसा तेन्ना अचानक एक बीजेपीचो मिनिस्टर आपल्या दुसऱ्या मिनिस्टराक खूश करपाक एनवायरमेंट क्लियरन्साचेर कितें तरी एक ट्वीट मारून लेटर धाडलें म्हणटा तेन्नाच सगळ्यांक जागरण जालें न्हू. पण हाज्या पयलीं मनोहर पर्रीकरान लॅटर बरयल्लें टू येडियुरप्पा हू वॉज देन बीजेपी चीफ इन कर्नाटका की वी आर रेडी फॉर कॉम्प्रोमायज. सॉर्ट ऑफ दॅट टोन वॉज की आमी दिवपाक रेडी आसा म्हणून कॉम्प्रोमायज करपाक रेडी आसा म्हणून हाज्या पयलीं आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटा विशयी उलयले तेन्ना तुमी केन्नाच येवना. तेन्ना कितें आसलें तेन्ना ट्रिब्युनलाचो जजमेंट जावन आसलो तेन्ना ट्रिब्युनला मुखार मॅटर पेंडींग आसलें आनीक जेन्ना ते तशें आसलें आनी हें पॉलिटिकल म्हणून क्लियर जालें कित्याक एक चीफ मिनिस्टर पार्टी प्रेसिडेंटाक बरयता ताजेर आमी खुबशे ऑब्जेक्शनां घेतल्या पार्टी प्रेसिडेंट पूण आतां जेन्ना सरकाराचो मिनिस्टर अशें सांगता दॅट मिन्स द गव्हर्मेंट स्पीक्स सो ताका लागून आमी हें करचें पडलें. सो म्हादय बचाव अभियान आसा इट इज नॉट एलिजीबल फॉर ग्रावंड लेवल एज्युटेशन दॅट इज वॉट यू आर ट्राइंग टू से. नो वी आर नॉट सेइंग दे आर नॉट एलिजीबल दॅट इज वी हायली रिस्पेक्ट देम तांचें काम जें आसा तें काम आमच्या हातान घेवनूच आमी हें फुडें व्हरतले. आमी चड लोकांक इनवॉल्व करूंक सोदता ग्रावंड लेवलाचेर आनी कटींग अक्रॉस पॉलिटिकल लायन्स कटींग अक्रॉस इवन इंडिविज्युअल ऑर्गनायजेशन्स एनजीओ सगळ्यांक हितून आमंत्रण आसा आनी खुबशे लोक त्या दिसा आयले ताका सगळ्यांकूच हें आतां पडलां कित्याक सडनली जागृत जालें सगळें ह्या एका हेजेर विशयाचेर की ते पॉलिटिक्स करपाक कदाचित ते तांचे बाय इलेक्शनाक लागून ताणें केल्लें उरप. मॅटर इज सबज्युडीस देर ऑल्सो मॅटर इज सबज्युडीस एनीवेज वॉट एवर कोर्ट वील से कर्नाटका गव्हर्नमेंट इज नॉट सिरियस गोवा गव्हर्नमेंट इज नॉट सिरियस ते जर सिरियस असले जावचें नासलें न्हू. यू डाउट गोवा गव्हर्नमेंट्स इंटेंशन एवरीबडी डाउट्स दॅट गोवा गव्हर्नमेंटान कितें उतराक मोल तरी आसा केन्ना ते सदत यू टर्न म्हणटा तो तुमकां खबर आसा यू टर्न म्हणटा ते एक कॉमन वर्ड जाल्ले आसा खंयच्याच तांचे उतराक मोल ना वेदर इट इज मायनींग आनी कितेंय म्हणा ते सदांच ताणें ते म्हटलां खरें पूण मागीर रोखडेच ते तेज्या फाटल्यान घेता. सो बेसिकली नाव म्हादय वील बी वन रॅलींग पॉयंट फॉर ऑल द पॉलिटिकल फोर्सीस. सी फायनली इट इज युअर एग्जिस्टन्स म्हादय इज व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक उदक नासतना कशें एग्जिस्ट जातले लोक कांयच उरचें ना आनी सिविलायजेशन्स हॅव ग्रोन अराउंड वॉटर सो उदकूच जर फाल्यां जर ना जाल्यार कितें उरतलें हें आज लोकांक चड जागृताय येवपाची गरज आसा म्हणून पॉलिटिकली नॉन मॅचींग आयडेंटिटीज येता पळय जेन्ना की वेलिंगकर आनी तुमचे केन्नाच फोटो ना हाज्या पयलीं वेलिंगकराची आयडियोलॉजी जी आसा ती आयडियोलॉजीशी आमचो कांय संबंद ना. आमी फायनली दॅट इज ऑल्सो अ सॅक्शन ऑफ सोसायटी इन गोवा आमी अशें इन आयसोलेशन रावंक शकना फॉर अ सर्टन कॉज आमी आमचें जेन्ना पॉलिटिकल लायन आसा दॅट लायन वी नो हाव टू डिवायड but when it comes to a state cause irrespective of who you are we have to join khay tari down the line tumchi faction jatle ashe bhay disna tumka madhe bachav amcho hetu ekuch we want to ensure the security water security of the state ani khunchoy vishay jo udkacha sambandhan asa aaj kitle borewell marta lok konak khabar na kitli hotela yeta kon marta borewell kon toli poroyta kon sheta poroyta हे सगळे संबंधित इश्यूज हाका लागून आमी झगडटले. पण वर्ड म्हादय कित्याक यूज केलो तर तुम्ही म्हादय इज द मेन रॅलिंग पॉईंट आता इतली नदी आमचे मेन वॉटर सोर्स म्हणतात तो सो इट इज व्हेरी कितें म्हणटा ताका आतां सॅक्रोजेंट म्हणपाक हरकत ना आनी अराउंड दॅट वी वील रॅली अराउंड. आमकां आनी एक ऑब्जेक्शन ते MBA आशिल्ले म्हादय बचाव अभियान आशिल्ले तुम्ही MBA झाले म्हणजे म्हादय बचाव एक्रोनिम कितें आसूं हे आंदोलन नावूय दुसरे जावपाक शकतले तुमकां आंदोलन म्हणल्यार कितें आंदोलनाचेर कितें आसता एक बाबा एक चळवळ एक आतां आमी झुजपाक रेडी जाल्या हाचेर एक सिग्निफिकन्स आसा ताका म्हणून तें नांव आंदोलन दिलां. आतां आमी एक व्हडली मिटींग आपयतले तेन्ना आनीक लोकांची MBA जाले ते ताका लागून आमकां वी डाउट की यू मायट ट्राय टू यू नो टेक द गुड म्हाका दिसना खंयच्याच म्हादय बचाव अभियानांतल्या खंयच्याच व्यक्तींनी हाजेर आक्षेप घेतला म्हणून आनी तशें कितें आसल्यार वी कॅन ऑलवेज विचारलें तुमी तांकां हांवें पर्सनली विचारूंक ना बट अरविंद भाटीकर इज इन कॉन्स्टंट टच वीथ दॅम विचारलें ताणें सांगलां आमकां ताणें सांगलें की तांकां विचारलां आनी देव न्हू ताणें सांगलां की आमी एक अशें एक कॉल दिता आनी आमी लोकांक एकठांय करूंक सोदता म्हणून. ओके दुसरी गजाल म्हणजे कॅन इज दीस ऑल्सो अ प्लॅन ऑफ गोवा आम आदमी पार्टी टू रिवायव इट्स पॉलिटिकल एग्जिस्टन्स इन गोवा कारण आम आदमी पार्टी आमी पळयलें यू कुडंट क्लिक इन गोवा टील नाउ
ना सी पीपल कॅन ड्रॉ देअर ओन कन्क्लुजन्स अँड नोबडी कॅन स्टॉप देम. आय एम आस्किंग, वी आर नॉट कन्क्लुडिंग. नो, इट इज नॉट दॅट वी हॅव कम फॉर ओनली अ कॉज अँड द कॉज इज वॉटर. सो हे कॉज जर आमचे आम्ही सगळे येऊन जर आम्ही हे करूंक शकता, वाय नॉट असो क्वेश्चन. सो तो क्वेश्चन जेव्हा आम्ही आमकाच घालता त्यांना आम्ही म्हणलं येस वी वील. सगळेच जर एका प्लॅटफॉर्मार येऊन एक स्टेटी खातीर झगडूंक शकता, वी वील ऑलवेज डू दॅट. विल रिवाइव युअर पॉलिटिकल करियर ऑल्सो. इफ यू थिंक इट विल रिवाइव अवर पॉलिटिकल करियर, इट इज गुड फॉर. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? आवर ऑब्झर्वेशन इज मोर पीपल विल सी अस ऑब्व्हियसली. सो इट विल हेल्प यू पॉलिटिकली. मे ऑर मे नॉट. मे ऑर मे नॉट. But is that our aim also, ki Aam Aadmi Party? Yes, Aam Aadmi Party is, see, basic objective of the Aam Aadmi Party is to reach to the common man. Aam Aadmi jo asa, taje kalyan javop, taje borepan yop, that is the main objective of ours. So, ya madhyamatlan jar aami Aam Aadmi kade pavta, and Aam Aadmi sees, we are most but welcoming. But you will also be blamed for taking help of someone else's shoulder. We are not taking help. If you ask the vice versa question, that they could be taking our help. So, we are neither taking their help nor they are taking our help. We are both coming together to help in the cause of the state. So it is decided ki phalajane elections jatle and suppose ya mudyache elections jatle, then it wouldn't be alliance of all together, but Aam Aadmi will be separate. Let time come, that we will see. We will see aaj te aaj kai sangpak jaina. We have responded to a call given by a former IAS officer Arvind Bhatikar, who is a very prominent citizen of the state. That's all. Aami separate aile the. ते वेगळे वाटेंतल्यान आयले, आम्ही ते मेळ्या, एकठांय झाल्या. आणि व्हॉट इज द फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन? फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन विल बी डिसाइडेड इन द लार्जर मीटिंग दॅट विल बी कन्व्हिन्ड प्रॉबेबली इन द नेक्स्ट 8 डेज. ओके, वील हॅड फॉर अ शॉर्ट ब्रेक. त्याच्या पहिले तुमका एक विचारपचे असा की हातून काँग्रेस आमकां दिश्टी पडना, हातून गोवा फॉरवर्ड आमकां दिश्टी पडना, इंडिपेंडंट रन खवटे दिश्टी पडना, ताजे विशीं आणि आम आदमी पार्टी विशीं वी आर हेडिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट ब्रेक. वील बी बॅक आफ्टर दिस ब्रेक. कीप वॉचिंग प्राइम. This is Infomedia Prime Slot Network, and you're watching Prime, your voice, your channel. नमस्कार, येवकार तुमकां प्रायम एनकाउंटर डेली कार्यावळीन. आणि आमचे बरोबर सर्वीस गोम्स, गोवा कन्व्हेनर ऑफ आम आदमी पार्टी. सध्या ते महादेव बचाव अभियानान इन्वॉल्व जाल्ले आसा, फॅक्शन महादेव बचाव आंदोलनान इन्वॉल्व जाल्ले आसा, फॅक्शन ऑफ पीपल फ्रॉम डिफरंट पॉलिटिकल बॅकग्राऊंड हॅव कम टुगेदर. डिफरंट पॉलिटिकल बॅकग्राऊंड, आम आदमी पार्टी दिसली, काँग्रेस दिश्टी पडूना, गोवा फॉरवर्ड दिश्टी पडूना, रोहन खोटेचे मनीस दिश्टी पडूना. म्हणजे वॉट इज दीस पॉलिटिकल रॅलिंग राईट ना? ना, दारां ओपन असा न्ही, दार तांचे कडेन विचार. दार ओपन झाला, सो कितले लोक आयल्या आनी अजून टायम असा लोकांक. सी, हे दीस इज नॉट अ क्लोज डोर. हांगा जांकां दिसता, म्हाका पयर एकट्यान विचारलें, आमकां बांयचे आमचे प्रॉब्लेमां आसा, आमच्या वाठारांत इतले हॉटेलां आयल्यां, ती कितें बोर मारून मारून आमचें उदक सुकलां, दॅट ऑल्सो बिकम्स अ वॉटर इशू. सो आय सेड यू हॅव टू कम बिकॉज फायनली इट इज अ वॉटर इशू. ते आतां येतले काय ना, दॅट इज डिपेंडींग ऑन दॅम. कितें ते पॉलिटिकल फिगर्स, हांगा आमी सुरवातेकूच क्लियर केलां की हातूंत पॉलिटिक्स कांय ना म्हणून. आमी फक्त मुद्द्याचेर झगडटले आनीक कितें आमकां करपाक जाय तें त्या मुद्द्या खातीर. तांकां पॉलिटिकल मायलेज मेळत ना मेळत ते विचार करूनच ते येतले, पूण नोबडी हॅज क्लोज द डोर्स. हे आमी क्लियर सांगलां पयलीं. आनीक एकूच तितून ऑब्जर्वेशन एकट्याचें आसलें की डुप्लिकेटपणां करपी जे आसा हांगा चड जाले ते आज गोंयांत, उतराक वालोर दिना. तांकां एक वेळा आमी तितले लागी दवरी. स्क्रिनींग कशें जातले? कोण स्क्रिनींग जातले? कित्याक की आज एक उलयलो आनी फाल्यां जर दुसरी भाशा उलयलो जाल्यार ताका कांय मत उरना. आज चडशीं प्रॉब्लेमां गोंयांत जीं जाल्यां ती उतराक मोल दिवंक ना म्हणून. सी, मोस्ट ऑफ द पिपल वान्स दी डिसायड समथींग यू हॅव टू स्टीक टू दॅट. आज एक सांगपाचें आनी फाल्यां भलतेंच करपाचें. फॉर एग्जाम्पल हांव एकूच उदाहरण दिता, काजिनो हांगा पळय कांय बरें आज सुकान जियेता. सो कित्याक इतली चळवळ केल्ली, कित्याक इतलें आंदोलन केल्लें? सो बेसिकली पूण डुप्लिकेटपणां करपी मनीस, यू थिंक दे आर इन ओपोजिशन रायट नाव? आर यू हिंटिंग? सगळे कडेन आसा डुप्लिकेट करपी मनीस, सगळे कडेन आसा. हे कॉज हांवें सांगला ते भशेन इज व्हेरी सॅक्रोजेंट. हांगा तुजें अशें पॉलिटिकींग चलचें ना, हांगा कॉम्प्रोमायजीस चलचें ना. झुजता जाल्यार एक मनान सगळ्यांनी झुजपाक जाय. कित्याक आमी आज आसतले फाल्यां आसचें ना. सरकारां येतलीं, सरकारां नाच जातलीं अशीं कितलींच सरकारां येवन गेल्यां. मनीस सुद्दां आयले आनी गेले कायमचे. पूण हें जें म्हादयचें उदक जें व्हांवत आयलां हजारो शेंकडे वर्सां, तें अशें डायवर्ट करप आनी एक इकोलॉजिकल इमबॅलन्स हाडप, ताजेर हें आमचें झूज. सो फाल्यां माय क्वेश्चन इज व्हेरी स्ट्रेट. गोवा फॉरवर्ड पार्टी जर येता म्हणटा आनी ताणी जर हें केलें की आमी तुमकां जॉयन जाता, वील यू
एक्सेप्ट देम ऑफ यूएसए नका. हांव हें आज अचानक सांगूंक शकना. वी हॅव ऑलरेडी फॉर्मड अ कॉर्डिनेशन कमिटी, 20-member कमिटी. ह्या कमिटीन हो प्रस्ताव घालतले आनीक खंयच्या इंटेन्शनान भितर सरता तें पयलीं पळोवचें पडटलें न्हू. पण आम्ही जेव्हा पॉलिटिकल कॅनव्हस पळयता गोयचो तेन्ना आम्ही आम आदमी पार्टी गोवा सुरक्षा मंच हॅज बीन कन्सिडर्ड अ स्मॉलर पार्टीज. गोवा फॉरवर्ड पार्टी बींग इन गव्हर्मेंट दे वर प्रॉमिनंट, काँग्रेस वॉज प्रॉमिनंट. तांकां कित्याक तुम्ही अप्रोच करना बिफोर द फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स? हांवें सांगलां पळय अजून पर्यंत ही दारां ओपन आसा. ओके, हातून आमच्यो वैयक्तीक आयडियोलॉजी सेपरेट दवरून आमी एका मुद्द्या खातीर जेन्ना येता तें सगळें सोडचें पडटा. आमी त्या दिसाक सुद्दां क्लियर केलां की आमी आम आदमी पार्टी अशें आमी जितले जाण आयल्या वी आर हियर मोर एज इंडिविज्युअल्स इन सपोर्ट ऑफ द कॉज. आतां आमकां एक आयडेंटिफिकेशन टॅग पडलां आम आदमी पार्टी. सो तू म्हणजे आम आदमी पार्टी म्हणटलो देर एज एन इंडिव्हिज्युअल. आय एम देर एज इंडिव्हिज्युअल. ग्रुप ऑफ आवर पीपल फ्रॉम आम आदमी पार्टी आर ऑल्सो देर एज इंडिव्हिज्युअल. सो समवन फ्रॉम बीजेपी कॅन कम एन जॉईन. वाय नॉट, वाय नॉट एज एन इंडिव्हिज्युअल, एज एन इंडिव्हिज्युअल. बट आमचे धोरण किती असा दॅट दिस इज एन आंदोलन फॉर सेफगार्डिंग द इंटरेस्ट ऑफ द वॉटर्स ऑफ मदे. ओके, मरिना विशयी देर इज वन बिकॉज यू आर वर युअर फॉर्मर ब्युरोक्रेट ताका लागून कलेक्टर आज फॉर पब्लीक हियरींग आणि सी एम म्हणटा आपल्याक खबरूच नाशिल्लें. ई कॅन दॅट हॅपन? इट कॅनॉट हॅपन, इट कॅन नेवर हॅपन. हें आतां सगळें एकमेकाचेर घालपाचें हें आनीक लोकांची दिशाभूल करपाचें. लोकांक फसवणूक बी म्हणटा ती हांगा गोंयांत चडूच जाता. कॅन दे गेट अवे वीथ इट, डॅट इज द बेटर पार्ट ऑफ इट. एनवायरमेंटल हियरींग बी म्हणटा ताका वायड पब्लिसिटी दिल्ली वता आनी आपूण हें एनवायरमेंटल हियरींग घेतलो घेवपाचो आसा त्यो फायली सुद्दां वयर पर्यंत पावता. बिकॉज यू कॅनॉट टेक सच अ बीग पब्लीक हियरींग विदाउट द नॉलेज ऑफ द कन्सर्न गव्हर्नमेंट, द चीफ मिनिस्टर ऑर द चीफ मिनिस्टर. सो सी एम हॅज टू बी कॅप्ट इन द लूप. सी ऑब्वियसली ही मस्ट हॅव बीन अवेअर. आज ते हें करप इजी न्हू. आतां जो प्रकाश जावडेकर म्हणटा थंय ना आपल्याक खबरूच ना खंयच्या तरी ऑफिसरान ती लेटर दिली म्हणून. इज इट पॉसिबल? ट्विटूय केली म्हणून ताणें. अरे कितें चलयता तुमी सरकार? आज केंद्र सरकार अशें उलयता म्हणल्यार इट इज रियली शेमफूल. सो त्याची इम्प्लिकेशन्स कितली जाली पळय आतां सगळे कडेन. सो ब्लेसिंग इन डिसगाईज, अगेन बॅक टू मादई, ब्लेसिंग इन डिसगाईज इज मादई लाईक वेरी ऑल पॉलिटिकल फोर्सीस जे हांगा ते शिपुडलेले एकठांय येवपाक लागले. व्हेरी मच, व्हेरी मच. ते खंय तरी अशें जाता, ते वयल्यान येता. हेंचे केन्ना केन्ना हातान आसना, ते अशेंच भायर सरता आनी देन दीस इज वॉट हॅपन. पूण दीस हें पळय म्हणटा न्हू मरिना, मरिना बी म्हणटा ते पळय न्हू थंय ट्रायबल आसा, तांचो डिस्प्लेसमेंट हें कांय स्टडी करनासतना तुमी एनवायरमेंट इम्पॅक्ट कितें जातलो तेजें हियरींग घेवपाक सोदता. चडशीं हियरिंगां तुमची ऑलरेडी प्री डिसायडीड आसता आनी ती एक कायद्यान फॉर्मेलिटी करपाक म्हणून तुमी येता आनी एक नोटीस घालता आनी लोकांक आपयता आनी मागीर तुमचें तें फायनल डिसिजन जाल्लें जाता. पयलींच टायप जाल्लें आसता तें. हें बेश्टें एक शो फॉर्मेलिटी शो आनी मागीर तें हाडून थंय थापपाचें. लोकांक नाका जाल्यार कित्याक जाय? आमी आम आदमी पार्टी जर म्हणटा जर स्वराज, स्वराज मिन्स द वील ऑफ द पीपल, द वील ऑफ द पीपल हॅज टू बी देर. तांकां नाका नाका, हाव नो मॅटर हाव गूड द प्रोजेक्ट इज, लोकांक जर नाका नाका. मरिनाक ओपोज आम आदमी पार्टी? लोक ओपोज. तुमचो ओपोज? आमी लोकां बरोबर. म्हणजे तुम्ही ओपोज करता? येस, ऑब्वियसली. तुम्ही दिसना म्हणून तरी केन्ना? आमी आसा सी, कितें आसा चड कडेन आमी आम आदमी पार्टी म्हणून वचना. आवर इंडिव्हिज्युअल्स गो अँड जॉईन दॅम. तुमची युनिट ना थंय त्या कॉन्स्टिट्युएंसी? आमची युनिट असा, आमचे खूपशे कार्यकर्ते, आमचेच थंयचे व्हॉलंटियर खूपशे असले. थंय टोपी घालप बंद केला म्हणून प्रॉमिनंटली? टोपी घालप लोकांच पळय, परत वील ऑफ द पीपल. लोक म्हणटा वी आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल विथ द टोपी. नो टोपी. सो न्ही ताका लागून आयडेंटिफाय जावपाक मेळना? टोपी घातल्या पयलीं कळटा एडवांटेज आसताली. परत घालपाक बी येतले आतां केपां घाल म्हटल्या कोणाक जाय तांकां. ओके, सो बॅक टू हे, देर आर टू थिंग्स. वन इज ब्लायंड ओपोजिशन. आतां लोकांक नाका म्हणून नाका अशें आसत जाल्यार खुबशे प्रोजेक्ट नाका जातले. डू यू थिंक मरिना लोकांक नाका म्हणून नाका काय? तुमी एनवायरमेंटल हियरींग घेवचे पयलीं ते स्थानीक लोकांक फर्स्ट अँड फॉरमोस्ट दे आर ट्रायबल्स, दे आर कमींग अंडर अ सेपरेट लॉ. तांचो डिस्प्लेसमेंट जाता तेन्ना वॉट मेजर्स हॅव टू बी टेकन? तुमी मागीर तांकां हें करा, कितें करा, तुमी पयलीं तांचे भितर वचा, तांकां एक्सप्लेन करा वॉट यू आर कमींग अप वीथ आनी फूल ब्लू प्रिंट तांच्या मुखार मांडा. तुमी डायरेक्टली आतां आमी घालता मरिना, हें आमची प्रॉपर्टी, आमचें उदक, हें आमी हें करतले, तशें करतले. हू वील, देर इज नो कॉन्फिडन्स लेफ्ट इन दीस गव्हर्मेंट. टेक पीपल इन टू कॉन्फिडन्स. यू हॅव टू डू दॅट विदाउट टेकिंग पीपल इन टू कॉन्फिडन्स. आतां CZM बी कितें केलें तुमी? कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन. आतां तुमकां इतलो टायम आसलो, तुमी तुमच्या आंगार येता म्हणून लास्टाक थापपाक लागले. खंयची तरी NCSCM कितें तरी एक मद्रासची कंपनी, चेन्नयच्या कंपनीक तुमी काम दिलें, तेन्ना ते कंपनीन येवन खंयच्याच गोंयच्या लोकांक कॉन्फिडन्सान घेनासतना प्लॅन केलो कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन आनी मागीर लोकां कडेन धाडलो आनी थोड्यांक पावंकूच ना, थोड्यांक खबरूच ना CZM बी म्हणल्यार कितें.
सी दीस इज नॉट अ वे टू फंक्शन. आज कितलो लोक टॅक्सपेयराचो इतलो पैसो खर्च जालो त्या सगळ्या बोवाळान कोणाक पडूंक ना. नाफ्ता हो एक इशू जाला सध्या, ती बोट जी येवन रावल्या पळय 2.5 किलोमिटराचेर, ताचेर वॉट इज युअर स्टँड? अँड यू अगेन आय एम आस्किंग एज अन एक्सपर्ट, यू नीड नॉट बी कॉमेंटिंग पॉलिटिकली बिकॉज यू हॅव वर्कड इन दिस सिस्टम. वेर इज दिस सिस्टम विथ फेलियर अकॉर्डिंग टू यू? टोटल सिस्टम फेलियर करपाक लायला. हो सिस्टम फेलियर असो जावं ना. सिस्टम फेलियर सोंपेपणी इंडियन जायना, वेदर इट इज कस्टम्स, वेदर इट इज द पोर्टर्स ऑफ दॅट एरिया, वेदर देर आर अदर एजन्सीज. सिस्टम फेलियर जायना. हो सिस्टम कोणाक लागून तरी फेल जाला? कोणाक लागून फेल? कोण तरी आसा ते ताणें आतां एक्च्युली इन्वेस्टिगेशन केलें जाल्यार, हांवें कालूच म्हटलां मडगांव, कस्टम्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कस्टमाक इतले पावर आसा बिकॉज आय नो बाय पर्सनल नॉलेज. एक जेन्ना वेसल येता पळय भितर तेन्ना एक रमेजींग म्हणून आसता, तुम्ही आयकलां जाल्यार खबर ना, एक स्क्वॉड वचून ते रमेजींग करता. अरे लोकांचे क्रू मेंबरांचे जावं पॅसेंजरांचे कॅबिनां आनी ड्रॉ सुद्दां तुम्ही उगडून पळयता कितें आसा काय म्हणून, तुम्ही कार्गो होल्ड पळयता, सगळें पळयता. ह्या वेसलाचें रमेजींग कोणें केलें? ह्या वेसलाक एंट्री कोणें दिली? ही वेसल खंयच्यान ओरिजिनेट जाली? ही खंयचे पोटान गेली? आनी त्या पोटान हाका कित्याक म्हणून भायर धाडली? आनी मुरगांव कित्याक हाडली? आनी हाचो कन्सायनी कोण ह्या मालाचो? आज पर्यंत हें कोणूच सांगना. कस्टमान हो माल जर क्लियर करूंक ना, कित्याक करूंक ना? इतले दोन दोन तीन तीन म्हयने हो कसो पडून उरलो? आनी जेन्ना क्यार म्हणून जेन्ना सायक्लोन जावपाचें आसलें तेन्ना ही तुमी भायर धाडलेली बोट भितर कित्याक हाडूंक ना? सेफ हेज्या खातीर, सेफ्टी खातीर बंदरान कित्याक हाडूंक ना? हेजेर खूब प्रश्न उपस्थित जाता. आमकां आयडिया आसा ते भशेन भायल्या भायर जें आयकूंक येता, कोणाक तरी ह्या कार्गोची इंट्रस्ट जाली, तो कार्गो अनलोड करूंक शकूंक ना खंय आयल्लो तो. तर खंयच्या तरी एक बरें वरिश्ठ मनशान सांगलें, आपूण रिस्पॉन्सिबिलिटी घेता, ताणें एमपीटीचेर दबाव हाडलो. आनीक मागीर जेन्ना हेजे कस्टम बिस्टम क्लियरन्स जायना जालें, कितलोय प्रेशर घालून तेन्ना हे फसले. आनी फसले म्हणून आज गोंयचो टॅक्स पेअर भोगता हे सगळें, आनी एक एनवायरमेंटल डिजास्टर आमच्या दोळ्यांच्या मुखार उबो केला. सो बेसिकली तांचे बॅड लक कितें, हातून ती बोट ड्रिफ्ट जाल्ली. असली पळय कटकटीची कामां, असली कामां करता पळय तेन्ना खंयच्यान ना खंयच्यान तो लागताच मागीर तुका बॅड लक. असलेंच तें प्रॉब्लम जालां तेंकां. तें क्लियर भितरल्या भितर सगळें गोडबेंगल करून खावपाचें आसलें, तें आतां तें ओपन जालें. सो हांव आनीक एक सांगता पळय, कस्टम जर सारकें काम करिना, तांची एक आनीक इन्वेस्टिगेशन विंग आसा, इन्वेस्टिगेशन डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स, DRI. DRI म्हणल्यार कोणाकूय कडकडो येता, कोणाकूय विचारा तुमी, बॉम्बे बिंबे हांगा व्हडले शारांनी DRI म्हणल्यार. आनीक आज DRI ह्या हितून कित्याक मदीं येवंक ना? कोणें तरी प्रेशर घालून तांकां सगळ्यांक पयस दवरले. आनी लास्ट CBI कोणें सांगनासतना ह्या एमपीटीचेर ह्या कस्टमाचेर हेंचेर डायरेक्ट ज्युरिस्डिक्शन आसा, कोणें सांगपाची सुद्दां गरज ना. दे कॅन पाउंस अपॉन देम आनी इन्वेस्टिगेट इन्वेस्टिगेट. ओके, लास्ट एकूच मिनीट उरला. आम आदमी पार्टीचे फ्युचर कितें ना? आर यू गोइंग टू कॉन्टेस्ट मोर इलेक्शन्स? वी वील कॉन्टेस्ट इलेक्शन. अ पॉलिटिकल पार्टीज जॉब इज टू कॉन्टेस्ट इलेक्शन्स. आमचे सरकाराचे, दिल्ली सरकाराचे जर परफॉर्मन्स पळयत, नो बडी कॅन डाऊट, नो बडी कॅन डिनाय, इट इज अ न्यू कायंड ऑफ पॉलिटिक्स. न्यू काइंड ऑफ पॉलिटिक्स हेज टेकन टाइम इन सम एरियाज, बट इट हेज एस्टेब्लिश्ड वेल इन अ सिटी लाइक दिल्ली. स्टेट गवर्नमेंट इज फंक्शनिंग वेल. आनी लोकांक आज जे बेनिफीट जाला, दॅट इज ह्युमंगस. यू कॅनॉट इवन मेजर इट. वेदर इट इज फ्री ट्रेवल फॉर वुमेन, वेदर इट इज ऑन द हेल्थ फ्रंट फ्री हेल्थ केअर, वेदर इट इज फ्री टॉप क्वालिटी एड्युकेशन, बेस्टेस्ट एड्युकेशन, टॉप क्वालिटी एड्युकेशन, फ्री पॉवर. तुम्ही केन्ना आयकला फ्री पॉवर म्हणून? फ्री उदक हें आमी पयलींच जाहीर केल्लें. आज फ्री पावर मेळटा लोकांक. बिलां जीं 1000 रुपया येतालीं, 1500 येतालीं, तीं झिरो येता. हाव इज इट पॉसिबल? सो बेसिकली गोंयान कितें तुमचें प्लॅन? गोंयान आमी त्या धोरणाचेर आमी असलें सरकार दिवंक शकता हें आमी लोकां मुखार हाडटले. यू वील रेप्लिकेट दिल्ली मॉडल इन गोवा? बिकॉज द बेसीक कॉन्सेप्ट इज द सेम ऑफ गवर्नन्स, बेनिफीट ऑफ द कॉमन मॅन. ओके ओके, देव बरें करूं. हें आशिल्लें एल्वीस गोम्स, आम आदमी पार्टीचे गोवा कन्वेनर. हांगा आयिल्ले आमी म्हादय विशीं उलोवपाक. ते म्हणटा की आयडियोलॉजिकली जरी सिमिलर ना तरी, पूण कॉजा खातीर सगळे जाण एकठांय आयिल्ले आसा. म्हादय बचाव आंदोलन ताणें हें केलां, वीच इज डिफरंट फ्रॉम म्हादय बचाव अभियान. म्हादय बचाव अभियान रिसर्च करता जाल्यार हांगा हें आंदोलन जातलें, रस्त्यार येतलें. लायक मायंडेड फोर्सीस कॅन जॉयन. डुप्लिकेट फोर्सीस ते म्हणटा, स्क्रीन करता. आनी ताच्या खातीर 20 जाणांची कमिटी काडिल्ली आसा. आम आदमी पार्टी वील कॉन्टेस्ट इलेक्शन्स ऑल्सो इन गोवा, वीच दॅट इज वॉट यू सेड. एंड अबाउट नाफ्ता, ही सेड इट इज अ सिस्टमीक फेलियर. इट हॅज बीन पर्पजली डन टू बेनिफीट समवन, ऑर इट इज समथींग वीच हॅज गॉन हे वायर रॉंग जालें. कोणें तरी फायदो घेवपाक सोदतालो, पूण ताका
कितें तरी ट्राय देवान फायदो घेवपाचो करून देट इज वॉट यू आर सिंग की वयल्यान येले आनी ओके थँक्यू वेरी मच सर फॉर जॉयनिंग अस ऑन द शो तुमी पळयतात प्रायम एनकावंटर डेली ऑन युअर फेवरेट चॅनल प्रायम कीप वॉचिंग अस